पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र भगवानगड येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित राहावे आणि समाजाला मार्गदर्शन करावे यासाठी बाजारवाडी ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच सदस्यांना निमंत्रण देण्यात आले. भगवानगड येथे दरवर्षी दसरा मेळावा आयोजित केला जातो. गेल्या अनेक वर्षांपासून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे येथून वंजारी समाजाला मार्गदर्शन करत असत. परंतु गडाचे महंत डॉक्टर नामदेव शास्त्री महाराज यांनी या मेळाव्यातील भाषणबाजीला विरोध केलाय. भगवानगड हा बाजारवाडी गावाच्या ग्रामपंचायत अंतर्गत येतो. गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांनी 15 ऑगस्ट रोजी बाजारवाडीच्या ग्रामसभेत जाऊन दसरा मेळाव्यामध्ये भाषणबाजी बंद व्हावी यासाठी ठराव द्या असा आग्रह धरला होता. मात्र सरपंच आणि काही सदस्यांनी पंकजा मुंडे यांना गडावर येण्याचं निमंत्रण दिलंय. पंकजा मुंडे यांनी गडावर येऊन ज्याप्रमाणे गोपीनाथ मुंडे सर्वांना मार्गदर्शन करायचे त्याप्रमाणे त्यांनी ऊस तोडणी वंचित वंजारे समाजाला मार्गदर्शन करावं अशी मागणी केली आहे. मान्य पंकजांनी यावा, दसरा मेळावा व्हावा, त्यांनी यावं गडावर, सभा करावा. आमची सगळ्यांची मान्य गावाची आर्थिक शास्त्री महाराज आम्ही ठराव दिला नाही. ताईला कसली अडचण नाही, त्यांनी गडावर यावा. बाबानी कन्या मानलेली तर कन्या मानावा बाबानी, आणि गडा येऊन द्यावा. भाषण हवं ताईचं, सात सदस्याचा पाठिंबा आहे. ह्या गावाची जेवढी भगवान बाबावर नामदेव शास्त्रीवर श्रद्धा आहे, तेवढीच गोपीनाथ मुंडे साहेबावर ह्या गावाने तेवढंच प्रेम आहे केलेलं आहे आणि श्रद्धा बी. त्यांना एक समाजातून ह्या गावातून दैवत मानलं जातं. अपघातानं निधन झाल्यामुळं ह्या इथल्या समाजाला पोरखा झालेला होता समाज पूर्ण, आणि त्या पोरख्या अवस्थेत ह्या गडावर व आता काय आपल्या समाजाचं काय होईल असं असताना त्या दुःखामध्ये पंकजा ताईने निर्भीडपणे येऊन आणि नामदेव शास्त्रींनी सुद्धा त्यांना ते साथ देऊन त्यावेळेस त्या गडावर पंकजा ताई ह्या गडाच्या भगवान गडाच्या कन्या आहेत असं घोषित केलं. आणि तिथून पुढं त्या पंकजा ताई फार त्या गडा म्हणजे लोकांचं सुद्धा प्रेम तेवढं त्या गाई ताईसाठी आतुरतेने, आणि जे मुंडे साहेबाचं जे मुंडे साहेब आम्ही पाहत होतो ते ताईत पाहत होत, आणि ह्या ताईनं ह्या भारतवाडी ग्रामपंचायत ह्या गडा अंतर्गत विषय तर आम्ही सर्व ग्रामस्थांनी इथं नामदेव शास्त्री स्वतः ठराव मागण्याकरता आलते, आणि ठराव मागण्याकरता आल्याच्या नंतर इथं ग्रामस्थांनी महाराजाला ठराव देण्यास विरोध केला म्हणजे भाषण बंदी करण्याकरता. तर कुठल्याही परिस्थितीत आमच्या सगळ्या ग्रामस्थाची मागणी आहे की पंकजा ताईनं गडाव यावो, पाहिल्यासारखेच भाषण परंपरा जी आहे गडाची हे सुरू ठेवावं हीच आम्ही नामदेव शास्त्रींना बी विनंती करतो, आणि पंकजा ताईनी सुद्धा गडाव यावं आणि समाजाला दिन दुबळ्या ऊसतोडणी कामगाराला. भगवानगड येथे राजकीय भाषणे होऊ नयेत, आम्ही गडाचे भक्त आहोत, आम्ही सुद्धा गोपीनाथ मुंडेंना मानतो अशी भावना भगवानगडाचे भक्त तथा बाजारवाडीचे ग्रामस्थ सोमनाथ बटुळे यांनी व्यक्त केली आहे. 15 ऑगस्टच्या दिवशी सरपंचाने ग्रामसभेमध्ये ठराव मांडण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्ही ग्रामस्थांनी सह्या करून भगवानगडावर कुठलंही राजकीय भाषण नको, हे अध्यात्माचं ठिकाण आहे, या ठिकाणी कुठलीही राजकीय सभा नको, या विषयावर 500 लोकांनी एकत्र येऊन माननीय बी डी ओ साहेबांना याबद्दल निवेदन दिलेलं आहे, आणि 500 लोकांच्या सह्याने त्यांच्याकडं आम्ही पाठपुरावाही केलेला आहे. आमची श्रद्धा भगवानगडावरही आहे, आम्ही भगवानगडाचे भक्त आहोत, मुंडे साहेबांनाही मानतो. मुंडे साहेबांनी भगवानगडाचा आदेश हा सर्वोच्च मानलेला आहे. बाजारवाडी ग्रामपंचायत बरोबर भगवानगडाच्या पायथ्याशी असलेल्या मालेवाडी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांना पत्र लिहून भगवानगडावर यावे आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी चालू केलेली परंपरा पुढेही चालू ठेवून समाजाला मार्गदर्शन करण्याचं निमंत्रण दिलंय. खरवंडी येथील मुख्य चौकामध्ये या समर्थनासाठी घोषणाबाजीही करण्यात आली आहे. मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी.